नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। तर सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, ठाकरेगडाच्या प्रचार गीतावरून निवडणूक आयोगानं एक नोटीस पाठवलेली आहे, त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। ठाकरेगडाच्या प्रचार गीतावरून निवडणूक आयोगानं एक नोटीस पाठवलेली आहे। प्रचार गीतामधून जय भवानी हा शब्द काढण्यासाठी आयोगानं ही नोटीस पाठवल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। प्रचार गीतामधून जय भवानी शब्द आपण काढणार नाही, न्यायालयीन लढाई देखील आपण तयार आहोत असं ठाकरेंनी म्हटलंय। न्यायालयीन लढाईला देखील उद्धव ठाकरे आता तयार आहेत। मोदी शहा देवाच्या नावानं मतं मागतायत, मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल देखील यावेळेला निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरेंनी केलाय। आधी मोदी शहांवर कारवाई करा, मग आमच्यावर कारवाई करा असं आव्हान देखील दिलंय। ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं, त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो, त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे, ही घोषणा आहे। आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही। निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय? हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे। आम्ही मशाल गीत हे आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं याची तुम्हाला आठवण आहे। शिवसेना भवनमध्ये ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे गीत गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र लिहिलेलं आहे आणि त्यातले दोन शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत। आता हे शब्द कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक कडवं असं आहे की हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म, जीवन कर त्यास तू बहाल। आता याच्यातला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावलेला आहे। आमच्यावरती जे टीका करतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, ते राज्यकर्ते आहेत, त्यांच्या हाताखाली हा निवडणूक आयोग काम करतो। आता त्यांनी सांगावं हिंदू धर्म काढायला लावणं हे योग्य आहे का? हा जो व्हिडिओ आहे त्याचा आवाज नाही। बटन दबाव ना तब जाए बजरंग बली भूल करके सजा दे देने। पक्का दोगे ना? माताएं बहने विशेषकर आप सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना? करना है या नहीं करना है? खर्चा होगा ना? होगा ना? मगर मैं कहता हूं नहीं होगा। आप 3 दिसंबर को भाजपा सरकार बना दो, भाजपा मध्य प्रदेश सरकार सभी को बारी बारी फ्री ऑफ कॉस्ट अयोध्या में रामलला का दर्शन करा देगी।